उन्हाळ्यामध्ये काय भाजी बनवावी हा प्रत्येक महिलेला पडणारा गहन प्रश्न आहे, हो ना? कारण मार्केटमध्ये हव्या तशा भाज्या उपलब्ध नसतात, त्या खूपच महाग देखील असतात. म्हणूनच आज मी तुमचा आठवड्यातून एक दिवस तरी नक्कीच सुटेल अशी मस्त अशी भाजीची रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे कढी भजे. कारण कढी तर उन्हाळ्यामध्ये खाल्लेली चांगलीच असते, टेस्टलाही मस्त लागते आणि त्यात ही ॲडिशन म्हणजेच भजे तर अतिशय चविष्ट बनणारी ही रेसिपी. चला तर मग पटकन कशी बनवायची ते बघूयात. त्याकरिता मी या ठिकाणी सर्वांत अगोदर एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहे. आजची ही भाजी आपण कमी वेळात बनवतोय, त्यामुळे मी हे वाटण दोनहींचं एकसोबत बनवते, म्हणजेच भज्यांचंही आणि कढीचंही. त्याकरिता 8 ते 9 हिरव्या मिरच्या, 1 इंच अलं, 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धी मूठ कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. आता यांची आपण पाणी न टाकता मिक्सरला एक थोडीशी जाडसर पेस्ट बनवून घेणार आहोत. हे वाटण थोडंसं जाडसर ठेवलं तरीही चालेल किंवा एकदम बारीक पेस्ट बनवली तरी देखील चालेल. आता हे मी मिक्सरला पटकन फिरवून घेते. तर बघा, या ठिकाणी आपलं अशा पद्धतीचं हे वाटण तयार झालेलं आहे. एकदम मस्त असं थोडंसं जाडसरच दळून घेतलंय. आता आपण लगेचच पुढील कृती करूयात. तर सर्वांत अगोदर मी भज्यांकरिताचं पीठ भिजवून घेणार आहे, त्यामुळे मी या वाटणातील फक्त निम्मच वाटण आत्ता घेते, शिल्लक वाटण आपण कढीकरिता ठेवूयात. आता 1 वाटी घेतलंय बेसन पीठ, तर बेसन पीठ तुम्ही चाळूनही घेऊ शकता किंवा तसंच घेतलं तरी देखील चालेल. 1 चमचा घेऊयात ओवा. ओवा नेहमी हातांवर क्रश करून टाकायचा, यामुळे त्याचा सेंट पदार्थामध्ये जास्त पटकन उतरतो. 1/2 चमचा हळदही टाकते. 1 ते 1/2 चमचा टाकूयात धना पावडर. चवीनुसार किंवा 1/2 चमचा मीठही घ्यायचंय आणि थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. कोथिंबीर जास्त असेल जास्तही घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं करत पाणी टाकत आपण याचं एक नेहमीच्या भज्यांप्रमाणेच मिश्रण तयार करून घेणार आहोत. पण मी हे पीठ थोडंसं भिजू देणार आहे, त्यामुळे थोडंसं घट्टसर ठेवते, कारण नंतर आपण कांदा यामध्ये मिक्स केला की कांद्याला पाणी सुटेल आणि हे पीठ आणखी थोडंसं सैलसर होईल. तर बघा, या पद्धतीचं किंवा या कन्सिस्टन्सीचं हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून हे जरा वेळ साईडला ठेवून देऊयात. यामध्ये लगेचच कांदा मिक्स करायचा नाहीये. या मिक्सरच्या भांड्यातील शिल्लक राहिलेली पेस्ट मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतलीये. आता तेच मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये टाकूयात 1 वाटी अगदी थोडंसं आंबट दही. जर तुम्हाला कढी जास्त आंबट आवडत नसेल तर एकदम फ्रेश दही घ्यावं. दह्याऐवजी तुम्ही ताकाचा देखील वापर करू शकता. आता यामध्ये टाकूयात 2 चमचे बेसन पीठ. बेसन पीठाचं प्रमाण ना अंदाजाने घालावे. जर बेसन पीठ जास्त झालं तर कढी जास्तच घट्टसर होऊ शकते. 1/2 चमचा हळदही घातलीये. आता ही आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. मिक्सरचं भांडं मोठं असल्यास थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल. तर बघा, या पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलं. यामध्ये अजिबात गाठ शिल्लक राहिलेली नाहीये. अगदी काही सेकंदामध्येच आपलं छान असं हे मिश्रण तयार झालंय. आपल्याला जास्त मिक्स करण्याची गरज पडली नाहीये. एकसारखी कन्सिस्टन्सी याला आली आहे आणि इकडे आपलं तोपर्यंत भज्यांचं पीठ देखील व्यवस्थित भिजलं गेलंय. आता यामध्ये एकदम छान असा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया. कांदा तुम्ही उभा देखील चिरून घेऊ शकता, पण कढीमधील भजे हे थोडेसे गोल आकाराचे जास्त छान वाटतात म्हणून मी हा बारीक चिरून घेतलाय. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हवं असल्यास तुम्ही यामध्ये सोडा देखील टाकू शकता, पण मी नाही टाकणार आहे, कारण आपण या ठिकाणी कढी पकोडे बनवतोय तर हे भजे जास्तच जाळीदार किंवा सॉफ्ट होण्याची गरजही तशी नाहीये. तर बघा, या कन्सिस्टन्सीचं पीठ व्यवस्थित भिजलं गेलंय. आता आपण लगेच भजे काढायला घेऊयात. त्याकरिता कढाईमध्ये तेल तर पहिलेच गरम व्हायला ठेवलं होतं. आता यामध्ये नेहमीच्याच पद्धतीने एकदम कमी गॅसवर आणि मध्यम गरम असलेल्या तेलामध्ये आपल्याला हे भजे पटापट सोडून घ्यायचे आणि मस्त असे तळून घ्यायचे आहेत. कढी मी सर्वात शेवटी बनवणार आहे, कारण कढी मला गरम गरम प्यायला जास्त आवडते. जर तुम्हाला कढी अगोदर बनवायची असेल तसं केलं तरीही चालेल, नंतर देखील तुम्ही भजे बनवू शकता. पण मी हीच कढाई परत कढीला वापरणार आहे, त्यामुळे हे एकात एक काम मस्त होतं. तर बघा, मस्त असे हे खमंग भजे मी याच पद्धतीने दुसरे देखील किंवा शिल्लक राहिले देखील पटकन तयार करून घेणार आहे. संपूर्ण भजे तयार करून झाल्यानंतर मी हे एक्स्ट्राचं तेल काढून घेतलेलं आहे. कढाईमध्ये फक्त 2 चमचे तेल टाकलंय. त्याच तेलामध्ये टाकूयात 1/2 चमचा मोहरी. मोहरी छान अशी फुलली गेली की 1/2 चमचे जिरे देखील टाकते. 1/2 इंच दालचिनीचा तुकडा आणि सोबतच 3 लवंगा टाकलेले आहेत. लक्षात घ्या, यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे. आता टाकूयात मगाशी तयार करून घेतलेलं वाटण.
सोबतच पाव चमच हिंग, कारण आपण यामध्ये बेसन पिठाचा जास्तीत जास्त वापर करतोय, तर हे पचनासाठी हलकं व्हायला हवं. सोबतच थोडीशी जास्तीचीच कढीपत्त्याची पाने, कारण कढीला कढीपत्ता नसला की टेस्टच येणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, तळून घेऊयात, म्हणजे मग या कढीपत्त्याचा आणि सोबतच वाटणाचा फ्लेवर तेलामध्ये व्यवस्थित उतरेल. पाव चमचा धना पावडर आणि सोबतच पाव चमचा हळद टाकली आहे. हळद आपण अगोदर देखील वापरली होती. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता लगेचच टाकूयात मगाशी तयार करून घेतलेलं मिश्रण, जे आपण मिक्सरला फिरवून घेतलंय. आता लगेचच तुम्हाला यामध्ये जेवढं काही पाणी टाकायचं आहे ते लगेचच टाकायचंय. लक्षात घ्या, या ठिकाणी हलक्या कोमट पाण्याचाच वापर करा आणि पटकन पाणी टाका. जर जास्त वेळाने तुम्ही पाणी टाकलं तर कढीची टेस्ट चेंज होऊ शकते. ही एक टिप्स नक्की लक्षात ठेवा. पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, म्हणजे बेसन पिठाच्या यामध्ये गाठी राहणार नाहीत. तसं तर आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे यामध्ये छान असा एकसंधपणा येतो. कढी अजिबात फाटत नाही, अगदी छान अशी दाटसर तयार होते. आता या कढीला एकदम कमी गॅसवर छान अशी उकळी काढून घेऊयात. तर बघा, काही वेळानंतर आपल्या कढीला मस्त अशी उकळी यायला सुरुवात झालीय. किती छान असा दाटसरपणा आलेला आहे. आता ही अजून 1-2 मिनिटे अशीच शिजवून घेऊयात. कढीमध्ये आपण अजूनही मीठ टाकलेलं नव्हतं. मीठ टाकण्यामागंही कारण होतं. आता लगेच चवीनुसार मीठ टाकते. मीठ हे सर्वात शेवटी टाकायचं, यामुळे कढी अजिबात फाटत नाही. ही एक टिप्स नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे कढी ही व्यवस्थित शिजल्यानंतरच मीठ टाकायचं आहे. आता टाकूयात थोडीशी कसुरी मेथी, जी हातांवर क्रश करून यामध्ये टाकायची. अगदी मस्त टेस्ट येते. आणि सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, यामुळे तर आपली कढी जास्तच चविष्ट होईल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हवं तर तुम्ही ही अशीच कढी सर्व्ह करू शकता, पण आपण या ठिकाणी कढी भजे बनवतोय, त्यामुळे लगेचच आता यामध्ये टाकणार आहे मी तयार करून घेतलेले भजे. तर तुम्ही हे गॅस बंद केल्यानंतर देखील टाकू शकता, किंवा लगेचच टाकून नंतर गॅस बंद केला तरी देखील चालेल. मला हे भजे थोडेसे सॉफ्ट आवडतात, त्यामुळे मी हे लगेच टाकतीये. जर तुम्हाला थोडेसे कुरकुरीतच भजे हवे असतील तर नंतरही टाकू शकता. तयार आहे आपले मस्त असे गरमागरम कढी भजे. अगदी चविष्ट रेसिपी लागते. घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. कारण मी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला कढी फाटू नये किंवा छान अशी दाटसर बनावी याकरिता भरपूर साऱ्या टिप्स दिल्या आहे. आणि सोबतच आपण कढी आणि भज्यांची देखील रेसिपी बघितलेली आहे. हे कढी भजे तुम्ही मस्त असे चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, कशासोबत देखील सर्व्ह करू शकता. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा भूक लागत नाही, तर अशा वेळेला तुम्ही ही गरमागरम कढी नुसती प्यायली की नक्कीच तुमची भूक देखील वाढेल. तुम्ही ही लहान मुलांना देखील नक्की देऊ शकता. आपले कढी भजे तर या ठिकाणी मस्त असे सर्व्ह झाले आहे. आता काय करायचंय, तर घरी लगेचच ही रेसिपी बनवून बघायची आहे. आणि जाता जाता चॅनलला नक्की आठवणीने सबस्क्राईब करून जायचंय. बाय बाय.